शैलेंद्र बाबासाहेब सानुभवन रत्नागिरी गेल्या 5 दिवसाच्या अगोदर 29 तारखेला गटक मोजे राजुरी येथील गटकर मळ्यात श्री शिवाजी श्रीपत गटकर यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालू असताना 3 पिल्लं बिबट मादीचे सापडले ऊस तोडत असताना. ते त्यावेळेस होते 17 ते 20 दिवसाचे आणि आज 5 तारीख. तर नंतर त्याच त्यांच्या शेतामध्ये पण दुसऱ्या फळामध्ये ऊसतोडीचा चालू असताना 3 पिल्लं ते सापडलेले आहेत. सुरक्षित आहेत, ते आमच्या माझ्या ताब्यातमध्ये घेतलेले आहेत आणि पाठीमागे आपण ज्या पद्धतीने पिल्लं त्या मादीच्या ताब्यामध्ये दिलेली आहेत तर त्याच पद्धतीने आपण आता ही पिल्लं त्याच प्रोसेसने त्यांच्या ताब्यात देणार आहे. आजूबाजूच्या ऊसामध्ये पाणी सोडल्यामुळे कदाचित ते पाठीमागचे नेलेले ते बिबट मादीने ते बाजूच्या ऊसामध्ये नेले असेल, पण पाणी सोडल्या कारणाने तिने पुन्हा तेच ट्रान्सफर केले, कोरड्या ठिकाणी आणले ज्या ठिकाणी पाणी सोडलेले नाही. म्हणून आज आपण हे सुद्धा पिल्लं त्याच पद्धतीने कॅरेटमध्ये ठेवून. तुम्हाला एक प्रश्न विचारतो साहेब, आता पिंजऱ्याबद्दल काय म्हणतात, तुमचं काय मत आहे पिंजरा लावण्याबद्दल? हा, तर अनेक लोकांचे मला फोन आले किंवा त्यांनी मत मांडलं की त्या पिंजऱ्यामध्ये हे 3 पिल्लं ठेवावे, पण आपल्याला अशी अडचण आहे ठेवण्याची काय हरकत नाही, परंतु अशी अडचण आहे की त्या बिबट्याच्या बरोबर 1.5 वर्षाचं दुसरं एक पिल्लू आहे की ज्या पिल्लाने त्याच दिवशी त्या शेती ताईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबरोबर दुसरी एक मादी आहे 3 आहेत. कदाचित हा आपल्याला सक्सेस होणार नाही आणि याच्यातून काहीतरी धोका निर्माण होईल. पिल्लं जर आतमध्ये आपण ठेवले, मादी आली, वन्स टाईम 3 पिल्लं आता येणार नाही, तर काहीतरी गडबड होईल. तर आपण ती प्रोसेस करणार नाहीत आणि ती करायला कायद्याने बंधनसुद्धा आहे. कदाचित ते दुसरंच पिल्लू जर आतमध्ये गेलं तर याला जिम्मेदार कोण काय? तर आम्ही आमच्या लोकांना सुरक्षित इशारा देऊन मी स्वतः वैयक्तिक इथं थांबून काळजी घेऊन ते पिल्लं त्या मादीच्या जोपर्यंत हातात देत नाही तोपर्यंत मी याच्या स्वतः मी जातीने लक्ष घालणार आहे. पाठीमागे ज्या पद्धतीने दिलं तसं काय, त्याचबरोबर मला हेच शेतकरी मला मदत करतायत. पाठीमागे स्वतः शेतकऱ्यांनी मला मदत केली, आमच्या माझ्या कोणताही दडपण नाही आलं, तर मला फॉरेस्टवाल्याला सहकार्य केलं शिवाजी काकांनी. ह्यावेळेस सुद्धा ती मानसिकता दर्शवली त्यांनी की मदत करण्याची.